रोहित पवार यांच्या विधानाने अजितदादा गटाला घाम फोडला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत दोन्ही गटांनी पक्षावर दावा केलेला आहे त्यासाठी निवडणूक आयोगातही धाव घेतली आपलाच पक्ष खरा असं दोन्ही गटांचं ठाम मत आहे अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आम्हालाच पक्षचिन्ह मिळेल असा दावा केला त्यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पलटवार सुद्धा केलेला आहे एवढेच नव्हे तर रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना अहंकारी म्हणून संबोधले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पटेलविरुद्ध अशी झुंपण्याची शक्यताही निर्माण झाली गावात एका कार्यक्रमानिमित्ताने रोहित पवार यांनी ही टीका प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेली आहे गावातील खेडी येथे राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला त्यानंतर आमदार रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे का शरद पवार आहेत तुमच्याकडे जे चिन्ह आहे ते तुम्ही ठेवा मात्र अख्खा महाराष्ट्र हा शरद पवारांसोबत उभा राहून लढणार आहे आम्ही विचारांसाठी लढणार स्वार्थी राजकारण आम्हाला जमत नाही अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी लोकांनी घड्याळाकडे बघितलं नव्हतं तर शरद पवार साहेबांकडे बघितलं होतं त्यामुळं चिन्ह असलं काय आणि नसलं काय शरद पवार साहेब आमच्या सोबत आहेत आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही चिन्हाची चिंता तुम्हाला असेल तुम्ही घ्या असा टोला त्यांनी लगावला चिन्ह आम्हालाच मिळेल त्यांना नवीन पक्ष काढावा लागेल आम्हालाही कायद्याचा अभ्यास आहे निकाल आमच्याच बाजूने लागेल असा दावाही त्यांनी केला आम्ही म्हणतो तो, तो भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आहे दोन महिने लागले यांच्यामध्ये अहंकार यायला भाजपच्या नेते यांना सांगतात निवडणूक आयोग आपलंच ऐकतं त्यामुळेच हा अहंकार पटेल यांच्यामध्ये आलेला दिसतोय निवडणूक आयोगाच्या आधीच हे निर्णय देतात यावरून समजून घ्या की निवडणूक आयोग भाजपाचे कदाचित ऐकतंय ताए। असा आरोप त्यांनी केला मिशरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात